2019 लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी जरांगे आणि आंबेडकरांच्या नव्या आघाडीमुळे महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याची चर्चा रंगू लागली. आंबेडकर आणि जरांगेंच्या नव्या आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत नेमकं मताचं गणित कसं निर्णायक ठरू शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. मागील लोकसभा निवडणुकीत आघाडीला 12 ते 15 मतदारसंघामध्ये वंचितमुळे फटका बसला, तर त्याचा थेट फायदा भाजप शिवसेना युतीला झाला होता. आताही तशीच स्थिती तयार होतीये. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे एकत्र आल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर महायुतीलाही काही जागांवर फटक्याचा सामना करावा लागू शकतो. कारण वंचित सोबत जरांगे असल्यानं मतांमध्ये मराठा वोट बँकेमुळे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे असे 15 उमेदवार ज्यांना साधारण 90,000 ते 3,00,000 मते मिळाली होती, या सर्व ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवात या मताचा मोठा वाटा राहिला होता. त्यामुळे याही वेळा वंचित फॅक्टर चालल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या कोणत्या उमेदवारांमुळे आघाडीच्या उमेदवारांना फटका बसलाय हे पाहूयात. सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय काका पाटील हे 5,08,995 मतांनी विजयी झाले होते, तर वंचितचे गोपीचंद पडळकरांना 3,02,34 मते मिळाली होती. तर अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे यांच्या पारड्यात 5,54,000 मते पडून ते विजयी झाले होते, तर वंचितचे प्रकाश आंबेडकर 2,78,848 मते घेऊन पराभूत झाले होते. यासोबतच हिंगोलीमध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी 5,86,312 मतांचं मताधिक्य घेतलं होतं, तर वंचितचे मोहन राठोड यांनी 1,74,000 मते घेतली होती. तर बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी 5,00,000 मते घेतली, तर वंचितच्या बळीराम सिरस्कर यांनी 1,72,000 मते घेतली होती. सोलापुरात भाजपचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना 5,24,000 मते मिळाली, तर वंचितच्या बाळासाहेब आंबेडकरांना 1,70,000 मते मिळाली होती. तर नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकरांना 4,86,000 मते आणि वंचितचे यशपाल भिंगे यांना 1,66,000 मते मिळाली होती. परभणीमध्ये भाजपच्या संजय जाधवांना 5,38,000 मते मिळाली, तर वंचितच्या आलमगीर खान यांना 1,49,000 मते मिळाली होती. हातकणंगलेमध्ये सेनेचे धैर्यशील माने यांना 5,85,000 तर वंचितच्या अस्लम सय्यद यांना 1,23,000 मते मिळाली. यासोबतच लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे यांना 6,61,000 मते मिळाली, तर वंचितच्या रमेश गजबेंना 1,11,000 मते मिळाली होती. यासोबतच नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना 5,63,000 मते, तर वंचितचे पवन पवार यांना 1,09,000 मते मिळाली होती. नाशिक नंतर धाराशिवमध्येही शिवसेनेचे ओमराजे निंबाळकरांना 5,96,000 मतं, तर वंचितच्या अर्जुनदादा सलगकरांना 98,579 मते मिळाली होती. यासोबतच यवतमाळ आणि वाशिममध्ये शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांना 5,42,000 तर वंचितचे प्रवीण पवारांना 54,228 मते मिळाली होती. तसेच बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे यांना 6,78,000 मते, तर वंचितच्या विष्णू जाधव यांना 92,139 मते मिळाली होती. रावेरमध्येही भाजपचे रक्षा खडसे यांना 6,55,000 तर वंचितच्या नितीन कांडलेकरांना 88,365 मते मिळाली. 2019 लोकसभा निवडणुकीत वंचितचा एक उमेदवार निवडून देखील आला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितच्या उमेदवाराचा विजय झाला. वंचितचे इम्तियाज जलील यांनी 3,79,000 मते घेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. तर आंबेडकर आणि जरांगे आघाडीबाबत 30 मार्चपर्यंत वाट बघण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केली. त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसोबत जी आघाडी होती ती आघाडी सामाजिक आघाडी आहे, कारण त्यांनी कोणताही पक्ष स्थापन केलेला नाही, त्याला आम्ही राजकीय आयाम देऊ इच्छित आहोत, लोक ही आघाडी स्वीकारतील असेही आंबेडकरांनी सांगितले आहे. यासोबतच यातून नीतिमत्ता, मूल्य आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भातले नवं राजकारण सुरू होणार असल्याचा विश्वासही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने महत्त्वाची भूमिका निभावली होती. याचा सर्वाधिक फटका हा त्यावेळच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावा लागला. यंदाचं चित्र वेगळं असून काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट अशी आघाडी आहे. त्यामुळे 2019 प्रमाणे मतं वळवण्यासाठी वंचित फॅक्टर याही वेळी चालला तर त्याचा थेट परिणाम महाविकास आघाडीला बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात असून आंबेडकरांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.